ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेते रग कर्णिक यांचं निधन झालं आहे. वांद्रे येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सन 1970 आणि 1977 अनुक्रमे 37 आणि 54 दिवसांचे मोठे कर्मचारी संप कर्णिक यांच्या नेतृत्वात पार पडले. कर्णिक यांच्या नेतृत्वामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. कर्णिक यांच्या निधनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रग कर्णिक यांची प्राणज्योत नुकतीच काही वेळापूर्वी मावळली. अत्यंत दुःखद असणारी ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचावी लागत आहे. मध्यवर्ती संघटनेच्या इतिहासात ज्यांचं नाव अमर राहील त्यांनी आज सर्वांचा निरोप घेतलाय. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीतील शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान विकास मंचने अकोल्यातील वाशिम बायपास चौकात आणि मलकापूर हायवेवर आज चक्काजाम आंदोलन केलंय. अकोल्यातील वाशिम बायपास येथील काही मिनिटातच हे आंदोलन संपविण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बसू देताच त्यांना पोलिसांनी उठवून त्यांना अटक केली आहे. यावेळी चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच अकोल्यातील मलकापूर हायवेवर सुद्धा चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान विकास मंचचे विवेक पारसकर, अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी केला जातोय याची गरज नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जिद्द, चिकाटी आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर कुठलेच काम अशक्य राहत नाही. हे रिसोड येथील सन 2018 आईचं छत्र हरवलेल्या वृषाली इरतकर या मुलीने सिद्ध केलंय. वृषाली महिलांच्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून ती श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. तिच्या या यशामुळे रिसोडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचं सर्व स्तरातून उमटत आहे. औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजच्या वाढत्या त्रासामुळे विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. साहिल विजय लव्हारे असं विष प्राशन केलेल्या युवकाचं नाव आहे. तो कमल नयन बजाज नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असून कॉलेजच्या जाचामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे. साहिल याने आत्महत्याचा प्रयत्न करण्याआधी सुसाईड नोट लिहिली असून अनेक वेळा मानसिक त्रास दिल्याचं यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेल्या एका सप्ताहापासून डाळीमध्ये एकतर्फी तेजी असल्याने तूर डाळीचे भाव एका आठवड्यात तब्बल 10 ते 12 रुपये वाढून 100 रुपयांवर गेले आहेत. 88 ते 90 रुपये घाऊक बाजारात असणारी तूर डाळ 101 ते 102 रुपयापर्यंत गेली आहे. भविष्यात आणखी भाववाढीची शक्यता वर्तवण्यात आली असून स्टॉकिस्ट सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसात आणखी भाव होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. मोदी शहा होश में आओ, कामगार आणि शेतकऱ्यांच्या देशोधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, काळे कृषी कायदे रद्द करा यासारख्या घोषणांद्वारे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ बाणेर आणि वारजे येथील शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय. मात्र
आंदोलनामुळे मुंबई बेंगलोर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाऊनमधील भरमसाट वाढीव वीज बिलावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करू असं म्हटले, मात्र अदाणी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यानंतर सरकारने कोणतंही वीज बिल माफ करणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली. सरकार वीज कंपन्यांना पाठीशी घालत आहे असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एल्गार परिषदेवर टीकास्त्र सोडलंय. एल्गारवाल्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यामुळे राज्यातलं वातावरण बिघडत आहे. यापुढे त्यांना परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागल असंही ते यावेळी म्हटले. एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण करणारा सर्जिल उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली असून योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावं असंही त्यांनी आवाहन केलंय. सातारा येथील फलटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फलटण बारामती मार्गावर सोमनथळी येथे रास्ता रोको करण्यात आलाय. यावेळी अन्यायकारक कृषी कायदे रद्द करा, उरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, कोरोना काळातील शेतीपंपाचे आणि घरगुती वीज बिल माफ करावे या मागणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी फलटण व बारामती मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या बातम्यांचा आपण येथे थांबतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.